निष्ठावंत शूर मावळा होंडाजी फर्जंद। स्वराज्यात साल्लेर मुल्हे दाखल झाले। अरिहंतापासून तुंगभद्रे पावतर अव्वा मुलुक मिळाला। पण महाराजांना चिंता होती ती पन्हाळगडाची। गेली 13 वर्षे पन्हाळगड आदिलशाहीत चखडला गेला होता आणि प्रयत्न करूनही हाती लागत नव्हता। त्यामुळे महाराज चिंतेत होते। पण पन्हाळा काबीज करण्यासाठी अनाजींना फौज पागा देऊन पाठवलं आहे। आता महिना होऊन गेला पण अद्याप ते राजापुरासच आहे। महाराज, पन्हाळ्यासारखा मजबूत किल्ला घ्यायचा म्हणजे घणीनी काव्याशिवाय पर्याय नाही। पन्हाळा फतेह होत नाही आणि यासाठी आपला मनसुबेबाज मराठी वाघच हवा। एक वाघाच्याच हिमतीची कामगिरी। कोंडाजी। आज्ञा महाराज। पन्हाळा काबीज करायचा मानस आहे। महाराज, तुम्ही फक्त वाट दावायचं आणि आम्ही झडप घालायची। कोंडाजी, पन्हाळा घ्यायचाच, तोही एका धावात। सांग, किती सैन्य हवं तुला? 2000? 3000? नग महाराज, फक्त 60 गडी द्यावं। फक्त 60? महाराज, ते बी लई होतात, पण अगदीच वाईट दिसलं असतं म्हणून तेवढं तरी मागतोय। सोबत मोत्याजी मामा आणि गणाजी यासही घ्या। कोंडाजी, इकडे ये। पण आम्ही करतो त्यात हसण्यासारखं काय आहे? माफी असावी महाराज, कामगिरी पार पडल्यावर कौतुक केलेले आम्ही खूप घाबरलो। पण कामगिरी फत्ते होण्याआधीच सोन्याच्या तोड्याचा मान करी आज पहिल्यांदाच बघतोय। पण कोंढाजीला जेव्हा कामगिरी सांगितली तेव्हाच गड फते झाला। हे आमचे जीवलग कधीच आमचा शब्द खाली पडू देत नाही। आमच्या शब्दाकरता कोणी खिंडी झुंजवतो, कोणी दर्यात जंजिऱ्यावर झडप घेतो, कोणी आपल्या मुलाचं लग्न टाकून गड घेतो, कोणी आपले प्राण मृत्यूच्या मुखात वैरतो। हे आमचे सवंगडी एका हातात तुळशीपत्र व एका हातात निखारा घेऊनच उभे असतात आणि यांचे डोळे सतत आम्हाला विचारत असतात, सांग राजा घरादारावर काय ठेवू, तुळशीपत्र की निखारा। असेच होते आमचे बाजी काका पासलकर, बाजी प्रभू देशपांडे, मुरारबाजी, कावजी मल्हार आणि माझा तान्या। आता यांचा गौरव करायचा म्हटला तरी ते कुठे सापडणार? कोंडाजी, पन्हाळा घ्या, पण तो घेतला हे सांगायला परत या, पुढचे मनसुबे फार मोठे आहे। अरे कोंडाजी रायगडाहून पन्हाळगडासाठी रवाना झाले। पंत व इतर मावळे यांना गडाच्या पायथ्याशी ठेवून कोंडाजी निवडक 60 मावळे घेऊन गडाचा कडा चढण्यास पुढे गेले। वरती पहाऱ्यास असलेल्या आदिलशाही सैनिकांना सुगावा लागायच्या आधीच त्यांना यमसदनी धाडले व कोंडाजी थेट चाल करून गेले हे आदिलशाही किल्लेदारावर। शिवाजी महाराजांचा मावळा कोंडाजी फर्जंद। तुम्हारी इतनी हिम्मत, विजापूर से हमारी फौजे आते ही? अरे जा, कोल्ह्याला अडग्यांची टोळकी आली म्हणून वाघ घाबरत नाही। आजवर किती आलं आणि किती गेलं आणि यापुढे पण किती येतील ते इथंच गाडलं जातील। किल्लेदार मारला गेला। पन्हाळ्याच्या विजयाची वार्ता ताबडतोब कोंडाजींनी एका घोडेस्वाराबरोबर रायगडावर रवाना केली। महाराज, पन्हाळा फते झाला। आपल्या कोंडाजीनं एका झडपेत पन्हाळा घेतला। बादशाही किल्लेदार ठार झाला। पन्हाळ्यावर भगवा लागला महाराज, पन्हाळ्यावर भगवा लागला। शाबास शाबास कोंडाजी, ऐकलं प्रतापराव?
आपल्या वाघानं एका झडपेत पन्हाळा घेतला. वय महाराज, आपलं मावळ ठाणा वाघापेक्षा कमी नाही. आता पुण्यांदा आदिलशाह आपल्या वाटेला यायचा नाही बघा महाराज. आणि आलाच तर तुम्ही आहेच की. सनोबत, घटकेच्या आत आपल्याला पन्हाळगडावर पोहोचायचंय. घोडी तयार करा. जी महाराज. आणि महाराज, प्रतापराव व इतर मावळे पन्हाळगडावर रवाना झाले. महाराज गडावर येत आहेत हे समजताच कोंडाजींनी महाराजांच्या स्वागताची जय्यत तयारी केली. कोंढाजीचा पराक्रम ऐकायचा आहे. शिवराय मूर्त धैर्य तीर्थ प्रताप शर्त शौर्य शिवाचे जीव संगडी द्या. शिवाचे जीव संगडी द्या. किल्ले पन्हाळगड. पन्हाळगड म्हणजे करवीर महालक्ष्मीचा सिंहच. पण हा सिंह विजापूरच्या आदिलशाहीत गेली 13 वर्षे जखडून पडला होता. महाराज बेचैन होते या पन्हाळगडासाठी आणि तो पन्हाळा कोंडाजी फर्जंदानी अवघ्या 60 मर्दानशी घेतला, तोही एका रात्रीत झडप घालून.